2016 ते 2021 या कालावधीतील सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी मिळण्यात यावी यासह विविध मागण्यांना घेऊन अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची घटना घडली. ही घटना 3 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ही घटना प्रशासनाच्या लक्षात येताच प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्यांना स्थानिक भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे वनकर्मचारी हे विविध मागण्यांना घेऊन अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. भंडारा येथे देखील जिल्हा परिषद चौकात वनकर्मचारी अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आंदोलनाच्या 3रा दिवशी 2 आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारार्थ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहे. उर्वरित सर्व वनकर्मचारी उपोषण स्थळीच बसले आहेत.